नमस्कार, आपल्याला आज लोणचं बनवायचं आहे। तर लोणचं कशा पद्धतीने बनवायचं आणि लोणचं बनवताना काय वापरायचं, कसं वापरायचं आणि त्याला पाण्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही। त्याला कोणाच्या लोणच्याला बुरी लागते, कोणाचं नासून जातं, कोणाचं खराब होतं, काही काही होतं, तसं लोणचं आपण करायचं नाही आहे। आपण कोणते कोणते त्या मसाले वापरायचे ते बघायचे, ते टाकायचे, कधीच आपलं लोणचं खराब होणार नाही। माझ्या जर पद्धतीने माझ्या रेसिपी पाहून लोणचं केलं तर लोणचं कधीच खराब होणार नाही। कोणीही टाका तुम्ही तरी लोणचं खराब होणार नाही। फक्त एक जबाबदारी सांभाळायची, फक्त त्याला पाण्याचा हात हा बिलकुल लागू द्यायचा नाही। पाणी लागलं तर लोणचं खराब होतं। आपण लोणचं करताना हे मसाले वापरायचे आणि लोणचं करताना आपण कैऱ्या कापून आणतो बाजारातून, तर त्या कैऱ्या घरी आल्यावर लगेच वाळत घालायच्या आणि ती एक एक खाप रुमालाने आपल्या चांगल्या कपड्यांनी, सुती कपड्यांनी पुसून आणि बाजूला ठेवायची। त्याला पाण्याचा बिलकुल हात लावायचा नाही। पा लोणचं तुमचं किती छान होतं। आणि मग तुम्ही म्हणाल का खरंच ह्या ताईंनी रेसिपी सांगितली त्याप्रमाणे आम्ही लोणचं केलं, ते लोणचं खराब झालेलं नाही। बघा तुम्ही आता माझं साहित्य बघून घ्या। लोणच्यासाठी लागणारं साहित्य, मी पावशर लसूण घेतला आहे, विलायची घेतली आहे, थोडंसं जायफळचं तुकडं घेतलं आहे छोटंसं, थोडी दालचिनी घेतली आहे, लवंगा घेतल्या, मिरे घेतले, थोडीशी मेथी घेतली आहे, थोडी धना पावडर घेतली, आपल्या घरी केलेली धना पावडर बुकटी ती घेतली 2-3 चमचे, 2 चमचे हळदी घेतली आहे, 1/2 चमचा हिंग घेतला आहे, 1 चमचा कलरची मिरची घेतलेली आहे, आपली घरी दळलेली ही मिरची घेतलेली आहे, 1/2 किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे, 1 मीठ पुडी घेतलेली आहे। त्याच्यातून आपल्याला अर्धीच वापरायची, अर्धी ठेवून द्यायची आहे। आता मी हे मसाले मिक्सरमध्ये दळून घेणार आहे, हे बाकीचे लसूण दळून घेणार आहे। मोहरीसुद्धा जाड असते, ती थोडी मिक्सरमधून फिरून घ्यायची आपल्याला थोडी, मग आपण लोणचं करताना मी तुम्हाला अजून परत दाखवते। आता मी मसाले सगळे दळून घेतले आहे, हे बघा ताटामध्ये सगळे मसाले आहे। त्याच्यात 1 किलो तेल घेतलं आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे, तेल चांगलं तापू द्यायचं, चांगली उकळी फुटू द्यायची, तेव्हा तेलातला असा धूर चालतो, धूर होतं घरामध्ये, असं इथपर्यंत तेल तापू द्यायचं चांगलं, म्हणजे तेल तापलं का आपलं लोणचं कधीच खराब होत नाही। आणि ते तेल तापलं, थोडं कोमट झालं का मग मसाल्यांवर ते टाकायचं। आता तेल तापू देते मी चांगलं। आपलं आता तेल तापलेलं आहे, थोडंसं गार झालं का म्हणजे कोमट, तर आपण मसाल्यामध्ये टाकायचं आहे। पहिले लसूण तळायचा, मग सगळ्या मसाल्यांवर थोडं तेल टाकायचं, तो मसाला तळला जातो। मग लाल मिरची टाकायची, ती बी तळून घ्यायची गरम तेलामध्ये, असं म्हणजे जास्त कोमट नाही, कोमट पाहिजे कारण मसाला आपला जळाला पण नाही पाहिजे, अशाप्रमाणे आपल्याला करायचं। आता थोडं कोमट झालं का मी मसाल्यांवर तेल टाकणार आहे। बघा आपलं तेल थोडं कोमट झालेलं आहे, आता मी टाकून पाहते लसणावर। लसूण चांगला असा करकडला पाहिजे, वास आला पाहिजे करकडताना, छान होतं लसूण। अशाप्रमाणे सगळ्या मसाल्यांवर आपल्याला तेल टाकायचं आहे, तळून घ्यायचं आहे। हिंग आहे, हिंग करकडला पाहिजे, मिरची इथं कलरची आपली, थोडी हळद आहे, धना पावडर आहे, इथं मेथ्या आहे, इतका वास छान सुटला आहे, इथे लवंग मिरे आहे, विलायची आहे आणि आपलं मोहरीची डाळ पण अशी थोडी तेलामध्ये हे करून घ्यायची। थोडं आपलं लाल तिखट पण तळून घ्यायचं आहे आपलं।
छान तळायला तो वास छान येतो. याच्याने मसाला जळत नाही आपला, छान होतो सगळीकडे मसाल्यावर तेल पडतं. मिठावर भी तेल टाकायचं आहे आपल्याला. मस्त वास सुटलाय मसाल्याचा. आता हा आपण सगळं काढून घेणार आहे. कोमट कोमट आम्ही ही तेल ओतणार आहे. सगळा मसाला चांगला भाजला जातो हे बघा. काढून घ्यायचं त्याला. छान वास सुटलेला आहे. या प्रकारे असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा किती छान मसाला झाला आहे, का वास येतो मस्त छान लोणच्याचा. असा मसाला तयार करायचा आणि त्याला आता आपण 2-3 तास चांगला थंड होऊ द्यायचा. थंड झाल्याच्या नंतर आपण याच्यात कैऱ्या ज्या कापून आणलेल्या आहे आपण त्या याच्यात बुडवायच्या, चांगल्या हे कालवायच्या आणि मग आपल्या बरणीत भरायच्या. त्याला चांगला गार होऊ द्यायचा आपण. गार झाल्याशिवाय लोणचं भरायचं नाही. गरम गरम थंडा गार झाला का मग कैरा टाकायची आपण याच्यात लोणच्याच्या. आता मी सगळा मसाला कालून झालाय. हे बघा चांगला लाल झालाय, एकदम कलर आलाय मस्त. असाच मसाला झाला पाहिजे. सगळी पूर्ण रेसिपी बघा माझीवाली, त्याच्या सगळं दिलेलं आहे. मी सगळा मसाला सांगितलेला आहे, सगळं कसं दळायचं ते पण सांगितलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे लोणचं कराल, कधीच लोणचं तुमचं खराब होणार नाही. फक्त पाण्यापासून जपा बस, व्यवस्थित लोणचं होतं चांगलं. हे बघा मी कशी पुसते. हे एक एक खापुसून घ्यायची. आपण मार्केटवरून कैरी आणली का कापून, तर आपण ती थोडा वेळ वाळत घालायची आहे. त्याच्यानंतर वाळली का आपण अशी एक एक खापुसून घ्यायची. सगळी घाण निघून जाते त्याच्यातही, मग आपलं लोणचं पण चांगलं होतं, खराब होत नाही. मसाला गार होतोवर आपलं हे खापा पुसून होतात. आता मी पुसून घेते. एक एक खाप पुसायची, त्याच्यातली घाण काढायची, हे कोळी काढायची, सगळी पुसून घ्यायची, स्वच्छ करायची आणि मग ते लोणच्याच्या मसाल्यामध्ये कालवायची आणि मग परणीत भरायची आपण ते. हे बघा मी कशी पुसून घेते, स्वच्छ करते. स्वच्छ झाली ही बा. अशी पुसत पुसत सगळी कैरी पुसून घ्यायची आपल्याला. सगळ्या खापा पुसत जायच्या म्हणजे आपलं लोणचं बी खराब होत नाही, नासत पण नाही, चांगलं होतं, चवीला पण छान होईल आपलं लोणचं. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघा आणि करा. आपला मसाला आता गार झाला आहे, एकदम थंड गार मसाला झाला आहे. बघा किती छान झाला आहे, तेल बी किती सुटलं आहे त्याला. असा मसाला झाला पाहिजे. आणि आपली कैरी पण आता पुसून झालेली आहे, तर आता मी कैरी त्याच्यात कालवणार आहे. पहिले याच्यात थोडंसं खाली खार टाकून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने. हे पा पहिले थोडासा खाली असं खार टाकून घेते मी बरणीमध्ये. अर्धे टाकते, अर्धे काढून घेते मी अशा.
इतकं छान लोणचं होणार आहे, इतका वास छान येतोय त्याला, मुरलं तर इतकं छान होणार आहे. आणि कधीच कैऱ्यांना मीठ लावून ठेवायचं नाही, हळद लावून ठेवायचं नाही, पाणी निथरून घ्यायचं नाही. त्याचा आंबटपणा निघाला तर आपलं ते लोणच्याला काही चवच नाही राहत. आमच्या खानदेशकडं तर कधीच टाकणार नाही ते मीठ आणि हळद लावून, कधीच नाही वाळत घालत आम्ही. आमच्या ह्या पद्धतीने लोणचं करून बघा, इतकं सुंदर लोणचं होतं. आता मी ह्या कैऱ्या याच्यात टाकणार आहे बरणीत. आपलं लोणचं अशा प्रकारे भरल्या गेलेलं आहे, तर आपण आता ह्या लोणच्याला हवीशीर ठेवायचं आहे. आणि त्याला आपण जाळीदार कपडा बांधायचा आहे. जाळीदार कपडा बांधल्याने त्याच्यात हवा जाते आणि हवीशीर लोणचं ठेवायचं, त्याला पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आणि छान राहतं लोणचं, इतकं सुंदर राहतं आणि छान दिसायला पण लाल आलेलं आहे. इतकं सुंदर मसाले बघितलेच असेल, माझी रेसिपी बघितलं असेल, त्याचप्रमाणे तुम्ही हे लोणचं करा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.